आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचं अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचं स्मरण नकळत होतं. सध्या वातावरण चांगलं आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती हे आपले दैवत आहेत तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचं तेज पसरवणार असल्याचं सांगितलं. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, छत्रपती संभाजीराजे, डॉ अमोल कोल्हे, अतुल बेनके, विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की शिवनेरीवर येण्याचं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमानं लाभलाय. मनात हृदयात शिवरायांचं स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचं स्मरण नकळत होत राहतं. सध्या वातावरण चांगलं आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केलं. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे हे विसरू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.